प्रबंध मूवी न्यूज ने 50,000 सब्सक्राइबर चा यशस्वी टप्पा ओलांडल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। मुंबई येथून टेंबे येथे आलेली 55 वर्षीय मृत महिलेचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ती महिला देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी डॉक्टरच्या आणि वासोळपाडे येथील तिच्या भाच्याच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन केले आहे। या पार्श्वभूमीवर मेशी, वासोळपाडे, वासोळ हे तिन्ही गावे 25 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे। याचा आढावा घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव केदारे थेट कॉल लाईन वरून जोडले जात आहेत। बोला वैभव, काय अधिक माहिती या संदर्भात? मुंबईहून टेंबे येथे आलेली एक 55 वर्षीय महिला ही उपचारासाठी देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी डॉक्टराच्या व पुलेनगर अर्थात वासोपाडे येथील तिच्या भावाच्या संपर्कात आली होती। मात्र या महिलेचा नाशिक येथे एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्या महिलेचे घशाचे स्राव हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मेशी येथील डॉक्टर व त्यांचे सहकारी व तिच्या फुलेनगर येथील भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। मात्र महिला पॉझिटिव्ह निघाल्याने देवळा तालुक्यात गबरात निर्माण झाली होती। या सर्व पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी सुभाष मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मेशी, वासोळपाडे, वासोळ या तिन्ही गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे। या सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाच्या एकूण 8 टीम तयार करण्यात आले आहेत। या टीमचे आरोग्य सेवक घरोघरी जाऊन थर्मल मीटर आणि ऑक्सिमीटरने नागरिकांची तपासणी करीत आहे। यात कोणी संशयित आढळला तर त्याला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे। दरम्यान आज दिवसभर मेशी व वासोपाडे या गावात सर्वेक्षण केले असता एकही संशयित आढळून आलेला नाही। आज या संपूर्ण परिस्थितीत देवळ्याचे गट विकास अधिकारी राजेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, तालुका आरोग्य अधिकारी सुभाष मांडगे, वैद्यकीय अधिकारी सुरभी चौधरी, फुलेनगरचे ग्रामसेवक अरुण पाटील तसेच आरोग्य सेवक श्रीकांत पाटील, सेविका वंदना बच्चाव अशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत प्रशासन यांनी आपले कर्तव्य पार पाडले। वासो, फुलेनगर, वासोपाडे या गावात खबरदारीचा उपाय म्हणून आज दिनांक 21 मे रोजी 12:30 पासून ते 25 मे रोजी 12:30 वाजेपर्यंत मेडिकल व दवाखाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे। प्रबंध भूमीसाठी वैभव केदारे, वासोळ। आज देवळा तालुक्यातून वासोळपाडे येथे जो पेशंट संशयित निघाला त्या पेशंटच्या नातेवाईक त्या गावात वासोळपाड्याचे असल्या कारणाने त्यांना आज होम क्वारंटाईन करण्यात आलं। त्यांच्याबरोबर घरातील फॅमिली मेंबर यांना सुद्धा होम क्वारंटाईन करण्यात आलं। यामुळे वासोळ गाव, वासोळपाडे गाव हे 7 दिवसासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेले आहे। याच्यासाठी त्या गावाला 3 टीम तयार करण्यात आलेल्या असून 3 टीम प्रत्येक घरोघरी जाऊन पहिले प्रत्येक 50 घरी प्रत्येकाने सर्वेक्षण करायचं आहे। त्या सर्वेक्षणामध्ये जाऊन प्रत्येकाला कोणाला टेम्परेचर किती आहे, त्याचा ऑक्सिजन किती आहे, त्या पद्धतीने माहिती घ्यायची आहे सगळं आणि रिपोर्टिंग दररोजचा सादर करताय त्या पद्धतीने। आज दिवसभरमध्ये सर्वेक्षण केल्या अर्थाने आज कुठल्याही प्रकारचा नवीन संशयित रुग्ण आढळलेला नाही। त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे की आज रात्री 12 वाजेपासून तर सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण 100% मेडिकल आणि डॉक्टर सोडून सगळ्यांना 100% लॉकडाऊन करण्यात आलं। या कामी प्रशासनास गावकरी, दुकानदार यांनी सगळ्या प्रकारे सहकार्य करीत आहेत। त्याच्यामुळे हा आजार आपल्याला कमी होण्यास नक्कीच फायदा मिळू शकतो म्हणून हे लोकांनी सुद्धा समजलं आहे आणि लोक त्याला सहकार्य करीत आहेत। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध गुरु चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।